महाविकास आघाड़ी के सरकार में राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी के अल्पसंख्यक मंत्री नवाब मलिक को बिन नोटिस पकड़े जाने पर केंद्र सरकार और ईडी के विरोध, जिला अध्यक्ष मोहन पंजभाई, महिला जिला अध्यक्ष जयश्री बोरकर इत्यादि कार्यकर्ताओं और पदाधिकारियों ने नारे लगा के निषेध कर जिलाधिकारी मार्फत राज्यपाल को ज्ञापन दिया। विषय मध्ये सध्या जे केंद्रामध्ये 14 पासून जे केंद्र सरकार भाजपची आली आणि त्या लोकांनी हेतुपुरस्पर सूडबुद्धीने जे विरोधी लोक नेहमी आवाज उचलण्याचं काम केलं त्यांना कुठेतरी दाबण्याचं काम त्यांचं सुरू आहे। एक 20 वर्षापूर्वीचं जे प्रकरण आहे त्या प्रकरणामध्ये सिलडीटचं प्रकरण क्लिअरपणे झालेलं आहे। त्या माध्यमातून शासनालासुद्धा महसूल मिळालेला आहे आणि ते महसूल तो जो प्रकरण काढून त्याला कुठेतरी वेगळा वळण देण्याचं काम या केंद्र सरकारची जे संचालन ईडी आहेत त्या लोकांनी केलं आणि त्या माध्यमातून जे राज्याचे मंत्री आहेत अल्पसंख्याक विभागाचे नवाब मलिक त्यांना कोणत्या प्रकारचा नोटीस न देता त्यांना त्याच्यामध्ये लटकवण्याचं काम केलं। त्यांना त्यांच्या घरी सकाळी पहाटेच्या वेळेस गेले आणि त्यांना उचलून घेतलं, त्यांना अटक केली। हा जो प्रकार आहे हा कुठेतरी लोकशाहीला काळीमा लागणारा प्रकार आहे। ठीक आहे, ज्या काही एजन्स्या तपास एजन्स आहेत त्या जरी स्वायत्त असल्या।